आता बीड मध्ये आमदारांची घर पेटवली, हॉटेल पेटवलं, दोन दोन आमदार पेट्रोल बॉम्ब फेकले, बायका मुलं कशी तरी वाचली, त्या शिरसागरच्या घरामधल्या बायकांनी तर मागच्या बाजूला गेले, भिंती भिंत मोठी होती, मुलांना खुर्चीवरून उभं राहून वरती धरलं आणि मुसलमान समाजाच्या लोकांनी ओढून घेतलं आणि घरी घेऊन गेले. छत्रपती शिवाजी महाराजांनी यांना हे शिकवलं. आपल्याच स्वकीयांवर हल्ले करा, बायका मुलांवर हल्ले करा, परंतु ही जी परिस्थिती जी आहे या महाराष्ट्रामध्ये विचार करणारा मराठा समाज सुद्धा आहे, पण तो का गप्पा आहे हेच मला कळत नाही. का गप्पा आहे तो, का बोलत नाही, सत्य परिस्थिती का मांडत नाही. मोठे मोठे नेते आहे, बोलायला तयार नाही. कसली भीती वाटते आहे निवडणुकीतील मतांची? मतं त्यांच्याकडे आहेत आणि आमच्याकडे नाहीत. अरे त्यांच्याकडे 20% आहेत, आमच्याकडे सगळे 80% आहेत. आणि सांगणार काय, सगळ्या मराठ्यांना सरसकट कुणबी सर्टिफिकेट द्या. अरे वा, मला आता विचारायचं आहे, आपल्या इथेच आहे ना हर्षवर्धन पाटील, कुणबी सर्टिफिकेट पाहिजे का? विचारा. आमचे जुने मित्र आहेत इथे, विजयसिंह मोहिते पाटील पुढे आहेत आणखीन, कुणबी सर्टिफिकेट घेणार का बोला. काकडे जायच, कुणबी सर्टिफिकेट घेणार का बोला. अरे बोला ना, तुम्हाला पाहिजे नकोय ना, तर नको तर नको म्हणून सांगा, पण गप का बसलात असे मग? कारण हा तर म्हणतो की सगळ्या मराठ्यांना कुणबी सर्टिफिकेट द्या सर सकट, म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकही मराठा शिल्लक राहणार नाही, सगळे कुणबी. बोला ना, बोलायला तयार नाही, शांत बसले सगळे. कशासाठी? निवडणुकीसाठी. शेवटी या समाजामधली जी अशांतता जी निर्माण होते आहे तिला आळा घालणार की नाही?